बांधणी करणं विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना इशारा. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगाव जिल्हाधिकारी यांना सीमा भागात काही कानडी संघटनेच्या वतीने मराठी भाषिकावरील मराठी फलकावर कानडीकरणाचा घाट घालण्यासाठी काही पावले उचलली जात आहेत, त्याला आवर घालावा अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. सीमा भाग हा वादग्रस्त भाग असून येथील मराठी भाषिक महाराष्ट्रात जाण्यासाठी गेल्या 67 वर्षापासून लढत आहेत. कर्नाटक सरकारच्या भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार बेळगाव जिल्ह्यामध्ये 21% मराठी भाषिक आहेत आणि या कायद्यानुसार एखाद्या जिल्ह्यामध्ये 15%पेक्षा जास्त त्या भाषेचे लोक असतील तर त्या भाषेमध्ये त्या भाषिकांना सर्व परिपत्रके त्यांच्या भाषेत दिली व घेतली पाहिजेत असा हा कायदा आहे. असे असून देखील सीमा भागात काही कानडी संघटना मराठी भाषिकांना लक्ष्य करत आहेत असे निवेदनात म्हटले असून कर्नाटक सरकारने या अन्यायाविरोधात पावले उचलावी, अन्यथा येत्या 15 दिवसात महाराष्ट्र एकीकरण समितीचे मोठे जन आंदोलन उभे केले जाईल असा इशारा देण्यात आला. सीमा भागातील मराठी व कन्नड भाषिक लोकांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही जण कन्नड संघटनेच्या नावाखाली दुकाने, शाळा, व्यावसायिक आस्थापनं आदीवरील नामफलक बदलण्याची जबरदस्ती करत आहेत. त्यामुळे बेळगावमधील व्यावसायिक आस्थापने दुकानावरील नाम फलकांमध्ये 60% कन्नड सक्तीच्या अध्यादेश विधेयक कायद्याला आमचा संपूर्ण विरोध आहे, तेव्हा तुम्हाला विनंती आहे की आमचे मत व सद्यस्थिती राज्य व केंद्र सरकारे दोघांनीही कळवावी आणि बेळगावातील परिस्थिती जैसे थे ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्देश द्यावेत. त्याचप्रमाणे बेळगावमधील शांतता बिघडवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे असेही महाराष्ट्र एकीकरण समितीने म्हटले आहे. DMA समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहतोय की या सीमा भागामध्ये असणाऱ्या मराठी जनतेवरती मराठी भाषिकांच्यावरती हे काही कन्नड प्रवृत्तीशी गुंड आपली दादागिरी दाखवत आहेत की ज्या ठिकाणी मराठी भाषेतील बोर्ड आहेत ते बोर्ड काढावेत आणि त्या ठिकाणी कन्नड बोर्ड लावावेत अशी त्यांनी जबरदस्ती करतायत. मी प्रशासनाला एक विनंती करू इच्छितो तुमच्या माध्यमातून की हा जो प्रश्न आहे हा आता कोर्टामध्ये सुरू आहे तर कोर्ट काय निर्णय देईल त्याच्यावरती नंतर पुढे बघायला येईल, परंतु आता ज्या ठिकाणी आम्हाला जी आपली भाषा जमते आम्हाला जी आपली भाषा येते त्या भाषेमध्ये आमचे जे बोर्ड्स आहेत आमचा व्यवहार आहे त्याच्यावरती कुणीही गळांतर आणू नये आणि ज्या कोणी गुंडांनी जे मराठी बोर्ड काढायचं काम या ठिकाणी करू पाहतंय त्यांच्यावरती कडक कारवाई प्रशासनानं सरकारनं घ्यावी हीच विनंती मी सरकारला आणि DC साहेबांना करू इच्छितो. जर का या 8-10 दिवसांमध्ये जे कोणी मराठी बोर्डांच्या वरती मराठी भाषेवरती आणखी बोर्ड बोलायचं काम करतायत मराठी लोकांच्या वरती अन्याय करतायत त्यांच्यावरती जर कानूनी कारवाई जर नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मोठं आंदोलन हाती घेण्यात येईल आणि ते आंदोलन हाती घेतल्यानंतर काही अनुचित प्रकार घडतील तर त्याला प्रशासन आणि हे सरकार जबाबदार राहील हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. जय महाराष्ट्र.